दर 12 वर्षांनी येणारा कुंभमेळा खरंतर विकास कामांची पर्वणीच ठरतोय. कुंभमेळा तोंडावर आल्यानं काम उरकण्याचा सपाटा सध्या यंत्रणांमार्फत सुरू आहे. त्यामुळेच अनेक कामांच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. महापालिका आयुक्तांनी शहरात सुरू असणाऱ्या कामाची मेरी अभियांत्रिकी विद्यालय आणि शासनाच्या इतर त्रयस्त्र संस्थेच्या माध्यमातून तपासणी करण्याचा निर्णय घेतलाय. निकृष्ट काम करणाऱ्यांना आता दणका मिळणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याची कामं मोठ्या प्रमाणावरती नाशिकमध्ये आता अंतिम टप्प्यात आहे. जवळपास सर्व कामं पूर्ण झाली असून फक्त जे कॉस्मेटिक शेवटची ट्रीटमेंट असते त्या टप्प्यावरती सर्व कामं आहेत. घिसाडगाई वगैरे करण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही, कारण त्यांचा सर्वांचा जो पिरियड आहे तो साधारणतः मे एंड किंवा जूनच्या मध्यापर्यंत किंवा जून एंडपर्यंत कामं संपवणे असाच होता. त्याच्यामुळे ते पिरियडमध्ये आपण ज्यावेळेस कामं करायला बघतो एरवी स्लो कामं होतात, त्याच्यामुळे कदाचित ते जास्त घाईत झाल्यासारखे वाटत असावे. आपण जे दिलेल्या मुदतीतच काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. गुणवत्ता टिकवण्यासाठी सुरू असणाऱ्या कामांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला असला तरी या निर्णयालाही उशीर झाल्याचा सूर नागरिकांमध्ये उमटतोय. दीड महिना राहिलेला आहे आणि सिंहस्थाच्या वेळेला देशभरातून इतका लोकांचा भाविकांचा लोंढाचा लोंढा नाशिकमध्ये येईल. त्या दृष्टीने जी सिंहस्थाची पूर्वतयारी करायला पाहिजे, जे विकास कामं करायला पाहिजे, ती त्यांनी वेळेत सुरू केली नाही आणि वेळेत सुरू न केल्यामुळे कामं आता घाईगर्दीत करतायत आणि घाईगर्दीत केल्यामुळे त्या कामांचा दर्जा घसरतोय. कामात हलगर्जी करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे याबाबत कुणाचंच दुमत नाही. मात्र ज्या उत्सवासाठी हजारो कोटी रुपये खर्च केला जातोय त्या उत्सवाच्या काळातच निकृष्ट दर्जाचं काम होणार असेल तर अशा चौकशा आणि कारवाईंचा उपयोग तरी काय असा सवाल उपस्थित होतोय. लवकरात लवकर या कामांची दखल घेऊन सुधारणा करण्याची मागणी आता केली जाते. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.